मला माझ्या कुटुंबियांवरती अश्राव्य आणि विकृत भाषेमध्ये जी टीका करत होती तेव्हा कोणाचीही दातखीळ उचकटली नव्हती। सुरतेला जाऊन बोलण्यापेक्षा मला सुरत दाखवून इकडेच बोलला असतात फेस टू फेस तर अधिक बरं झालं असतं। या लोकांना आज देखील मातोश्रीबद्दल प्रेम आहे, उद्धव ठाकरेंबद्दल प्रेम आहे, आदित्यबद्दल प्रेम आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो आहे, धन्यवाद। आणि मातोश्रीने जर का आम्हाला सन्मानाने बोलवलं आणि जर का भाजपशी बोलणी केली तर आम्ही यायला तयार आहोत। मी आता राहता राहिला मुद्दा हाच आहे की आज सुद्धा अनेक जण म्हणजे इतके दिवस जे गप्प होते ते तिकडे जाऊन बोलायला लागलेले आहेत आणि मातोश्रीने जर का आम्हाला सन्मानाने बोलवलं आणि जर का भाजपशी बोलणी केली तर आम्ही यायला तयार आहोत। मी यापूर्वी आपल्याच माध्यमातून त्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही सुरतेला जाऊन बोलण्यापेक्षा मला सुरत दाखवून इकडेच बोलला असतात फेस टू फेस तर अधिक बरं झालं असतं। मग ते पर्यटन करण्याची काही गरज नव्हती। विशेष म्हणजे या लोकांना आज देखील मातोश्रीबद्दल प्रेम आहे, उद्धव ठाकरेंबद्दल प्रेम आहे, आदित्यबद्दल प्रेम आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो आहे, धन्यवाद देतो आहे की आज देखील तिकडे गेल्यानंतरही तुम्हाला आमच्याबद्दल प्रेम वाटते, खरंच धन्य झालो। पण हे प्रेम जे तुम्ही आता दाखवत आहात तेच प्रेम गेले 2-2.5 वर्ष जी लोक जो पक्ष याच घराला याच घराण्याला मला माझ्या कुटुंबियांवरती अश्राव्य आणि विकृत भाषेमध्ये जी टीका करत होती तेव्हा कोणाचीही दातखीळ उचकटली नव्हती, यांच्यापैकी एक जण सुद्धा त्याला विरोध होईल असं बोलला नव्हता। मग ज्यांनी ही सगळी विकृत भाषा अडीअडचणी निर्माण कशा करता येतील किंवा ही आम्हाला कुटुंबियांना आजपर्यंत ज्यांनी कोणाची बोलण्याची हिंमत नव्हती अशा अत्यंत विकृत, कारण विकृतपेक्षा आणखीन वाईट शब्द मला तरी काही आठवत नाहीये, विकृतपेक्षा आणखीन काही वाईट शब्द असेल तो मला काय आता आठवत नाहीये, पण ज्यांनी टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता आहात, त्यांच्या गाठी भेटी घेत आहात, त्यांना मिठ्या मारता आहात, मग हे प्रेम तुमचं खरं आहे का तकलादू आहे? कारण ज्यांनी ठाकरे कुटुंबियांचा अपमान केला, ठाकरे कुटुंबियांना अत्यंत हिडकस भाषेमध्ये म्हणजे माझ्या मुलांना तर आयुष्यातून उठवण्यापर्यंत यांचे प्रयत्न चालले होते, अशा लोकांच्या सोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसता आहात, ज्यांनी टीका केली त्यांच्याकडनं स्वागत स्वीकारता आहात, तर हे प्रेम खरं का खोटं हे सुद्धा जनतेला आता कळू द्या।